हेलो वेलकम टू ऑल स्टूडेंट्स, हियर वी आर डिस्कसिंग आवर टॉपिक दैट इज ट्रिग्नोमेट्री पार्ट सेकंड एंड द नेक्स्ट पॉइंट इन द टॉपिक इज हियर फैक्टराइजेशन फॉर्मूले. ओके, फैक्टराइजेशन फॉर्मूले, फैक्टर्स. आई एम यूजिंग द वर्ड फैक्टर्स. व्हाट इज मीन बाय फैक्टर्स? ओके, सपोज 12 is a number and this 12 we can represented by two way. 1 multiply by 12, 2 multiply by here 6, 3 multiply by 4. Okay, after that 4 multiply by 3 means same one, 6 multiply by same one. Okay, this way. And 12 we can represent 11 plus 1, here 10 plus 2, 8 plus 4, like this. Okay, so what is the factors? Factors means in this 12 can be represented by this way as well as this way. But 1 and 12 having the sign attached, multiplication, 2 and 6 having product, 3 and 4 having product. So these are factors and these are not factors. Factors means the numbers we can arrange in two different using the two numbers attached with the multiplication sign. Here factorization formulae. Here we are going to discuss factorization for a trigonometric ratios, trigonometric functions. Okay. And for this result, so suppose first formula is here, sine of C plus sine of D. Suppose sine of C given and sine of D given. Here, addition of the two numbers here, addition of two terms, sine C plus sine D. Two terms are attached by plus sign. So second formula is sine of C minus of sine D. This is the second formula. After that, third one, cos of C plus cos of D. And fourth formula, cos of C minus of cos of D. These are important formulae. Okay. हे जे formula आहे ते अतिशय महत्त्वाचे आहेत. आपण फॅक्टोरायझेशन बघतोय. These two terms are attached by the plus sign, here minus sign, two terms attached by, joined by the plus sign, joined by the minus sign. So these are not factors. So try to represent these two terms in a product form. So for that, use here 2, here also 2, 2, 2. Here C plus D by 2, here also C plus D by 2, here also C plus D by 2, here also C plus D by 2. Keep this some space here, use here C minus D by 2, C minus D by 2, here also C minus D by 2, and here D minus C by 2, star mark here, because this bracket is a total different from above 3. And at this position, write sine. Here cos, cos, here sine, here cos cos, and what? Sine sine. Okay. हे टेक्निक आता मी सांगितलेलं आहे आणि हे फॉर्म्युले एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये सगळे फॉर्म्युले दिले होते त्यामध्ये सुद्धा मी सांगितलेलं होतं. पुन्हा एकदा हे रिवाइज करतो आहे की हे जे आहेत दोन्ही साईनच्यामध्ये कुठलं साईन आहे? प्लस साईन आहे. सो हे जे आहे दोन्ही साईनच्यामध्ये प्लसचं साईन आहे. सम ऑफ द टू ट्रिग्नॉमेट्रिक दॅट इज साईन फंक्शन कॅन बी अरेंज इन द प्रॉडक्ट फॉर्म. बघा, टू साईन टर्म कॉस टर्म ह्याच्यामध्ये काय प्रॉडक्ट आहे, बरोबर आहे. सो आणि ह्याच्यामध्ये बघा सगळीकडे टू समान आहे, सगळीकडे ब्रॅकेट समान आहे, इथल्या ब्रॅकेट समान आहे, आणि इथलं लक्षात आहे का तुम्हाला? साईन कॉस कॉस, साईन कॉस कॉस, साईन साईन. तर अशा रीतीने ह्या ब्रॅकेट्स आहेत. आता हे फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे ते तुम्हाला सांगतो.
बघा मी जर फॉर्म्युला असा लिहिला साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला सांगा काय असतो साइन ए इंटू कॉस ऑफ बी प्लस कॉस ऑफ ए इंटू साइन ऑफ बी बरोबर आहे का साइन ऑफ ए प्लस बी साइन कॉस कॉस साइन हे असे फॉर्म्युले तुम्हाला माहित आहेत आणि इथं दुसरा फॉर्म्युला साइन ऑफ ए मायनस बी इक्वल टू साइन ए इंटू कॉस ऑफ बी मायनस कॉस ऑफ ए इंटू साइन ऑफ बी ओके आफ्टर दिस कॉस ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन ऑफ बी आणि कॉस ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला माहित आहे कॉस ए सॉरी यस कॉस ए इंटू कॉस ऑफ बी प्लस साइन ऑफ ए इंटू साइन ऑफ बी हे फॉर्म्युले आपण कंपाऊंड अँगलच्या स्वरूपात आपण बघितलेले आहेत आता मी असं लिहायचं कारण सांगतो इथं काय लिहिलं आहे दोन्ही साईनच्या टर्ममध्ये कुठलं साईन आहे प्लस म्हणजे बघा इथं दोन्ही साईन आहे इथंही साईन आहे इथंही साईन आहे हे जे पहिलं साईन असतं ना याला म्हणायचं असतं साईन्स ही जी ब्रॅकेट आहे ना ब्रॅकेट त्याला म्हणायचं असतं सी साईन ऑफ सी अँड साईन ऑफ डी या दोन्हीचे ॲडिशन करताना समजा या दोन्हीचे ॲडिशन करताना काय होणार आहे हे आणि हे ॲडिशन होणार आहे ही टर्म कट म्हणजे हे बघा हे काय झालं साईन कॉस फक्त हाच पार्ट शिल्लक राहिलेला आहे म्हणजे मला काय सांगायचं आहे बघा या दोन्ही साईनच्या मध्ये प्लस असताना काय करा दोन लिहा का दोन लिहा कारण हे डबल रिपीट होतंय म्हणून हे डबल रिपीट होतंय म्हणून टू लिहिलं आणि वाचा इथं साईन कॉस साईन कॉस बरोबर आहे का आता खालची ही दुसरी टर्म बघा दोन्ही साईनच्या मध्ये काय मायनस हा दुसरा पार्ट वापरा कॉस साईन समजलं का आता दोन्ही कॉसच्या मध्ये प्लस फॉर्म्युला लगेच तुम्ही हा आठवा दोन्ही कॉस इथं आहेत बघा पहिला कॉस सी कॉस डी कॉस सी कॉस डी काय टर्म बघा बरं दोन्ही वेळा कॉस 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 साईन साईन बघा बरं इथं कॉस कॉस आणि साईन साईन एवढं हे टेक्निक मी सांगितलं टेक्निक त्याच आधारे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही वेगळे टेक्निक वापरू नका आता बघा बरं साईन प्ले साई दोन्ही साईनच्या मध्ये प्लस असताना तुम्ही हा एवढा पार्ट आठवा साईन कॉस येस साईन कॉस बाकी हे टू अटॅच करायचंच आहे ब्रॅकेटमध्ये सी प्लस डी बाय टू म्हणायचंच आहे सी मायनस डी बाय टू सुद्धा म्हणायचं आहे ओके आफ्टर दिस आता हे सगळं फॉर्म्युले पार्ट झाल्यानंतर आता हे प्रूव्ह कसं करायचं त्यासाठी जरा आपण जरा बघा प्रूफ ऑफ दिस रिझल्ट आपणाला काय प्रूव्ह करायचं आहे पहिला रिझल्ट कॉस सी प्लस सॉरी साईन सी प्लस साईन डी ह्या दोन्हीचं ॲडिशन हे या हे कसं तयार झालं याचं जर प्रूफ तुम्हाला इथं पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे बघा बरं याला रिझल्ट नंबर वन रिझल्ट नंबर टू इथं म्हणूया ॲडिंग रिझल्ट नंबर फर्स्ट अँड सेकंड या एक आणि दोनची काय करा खरोखर ॲडिशन करूया आता मी ॲडिशन व्हर्टिकल ॲडिशन करतो अशी आडवी लाईन देतो हा पार्ट प्लस हा पार्ट म्हणजे साईन ए प्लस बी हे लिहिलं प्लस साईन ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू हा पार्ट प्लस हा पार्ट इज इक्वल टू आता हे ॲडिशन करताना बघा हा पार्ट डबल व्हायला लागला हे प्लस हे म्हणून दोन वेळा साईन ए इंटू कॉस बी आणि हे कट करता हे ॲड एकमेकाला कट होणार आहे आणि अशा रीतीनं तुम्हाला ही टर्म तयार झाली याला रिझल्ट नंबर काय थ्री आणि इथंच उत्तर धरले साईनच्या शेजारी ए प्लस बी बघा साईनच्या शेजारी इथं ए प्लस बी दिसत नाही तर कुठलं अक्षर दिसतं आहे सी मग सी सपोज करा ना इथं लेट ए प्लस बी इक्वल टू सी अजून साईन आहे ए मायनस बी त्याला डी मानलं पाहिजे बघा ए मायनस बी इक्वल टू डी आता याची ॲडिंग करा याची ॲडिंग केल्यामुळं काय होईल बघा बरं इथं बीला बी कट होणार आहे राहणार आहे ए ट्वाईस ए इक्वल टू सी प्लस डी इकडं ॲडिशन होईल म्हणजे एची व्हॅल्यू सी प्लस डी अपॉन टू बघा बरं एची व्हॅल्यू काय मिळाली सी प्लस डी बाय टू बघा बरं सी प्लस डी बाय टू लक्षात आलं का म्हणून तरी ती ब्रॅकेट तयार झाली आपोआप तयार झालेली नाही आहे
आनी इत का करूया अगेन ए प्लस बी इक्वल टू सी हे टर्म लिया ए माइनस बी इक्वल टू डी इत सब्ट्रैक्टिंग आता सब्ट्रैक्टिंग मटल कि चिन्ह बदलायला पाहिजे प्लस से माइनस माइनस से प्लस इत माइनस करूया इत प्लस करूया इत माइनस अस के एला एक कट होना है बी आणि बी ट्वाइस बी इक्वल टू सी माइनस डी आणि बी मिळाला सी माइनस डी बाय टू आणि अशा रीतीनं हेही आन्सर मिळालं इथं नंबर देऊया चार इथं नंबर देऊया पाच चार आणि पाचच्या ज्या व्हॅल्यू आहेत ते इक्वेशन थर्डमध्ये ठेवून टाकूया देअरफॉर पुट व्हॅल्यूज ऑफ फोर अँड फाईव्ह इन इक्वेशन नंबर थर्ड इन इक्वेशन नंबर थर्ड थर्डमध्ये त्या व्हॅल्यू ठेवून टाका बरं काय लिहिलं आहे सांगा साईन यस इथं साईन लिहिलं पुढं काय लिहिलं आहे ए प्लस बी काय ए प्लस बी इथं मानलं आहे बघा सी प्लस पुन्हा साईन इथं ए मायनस बी ए मायनस बी म्हणजे तुमचं येणार आहे डी दिस इज इक्वल टू इथं काय लिहिलं आहे टू पुढं साईन इथं ए ना ए ए याचा अर्थ शोधून काढल्या बघा हे सी प्लस डी बाय टू आणि इथं कॉस आहे सी मायनस डी बाय टू आणि अशा रीतीनं दिस इज द रिझल्ट ऑफ द फर्स्ट व्यवस्थित समजलं का बघा जरा पुन्हा एकदा सांगतो दोन्ही साईनच्या मध्ये प्लस आहे तुमच्या सेमिस्टरला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रूव्ह करा हा रिझल्ट मग प्रूव्ह करताना जास्त वेगळं प्रिपरेशन करायची गरज नाही मी सांगतो ते टेक्निक वापरा दोन्ही साईनच्यामध्ये प्लस असंच लक्षात ठेवा दोन्ही साईन कुठलं साईन साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला लगेच पटकन लिहिला साईन ए मायनस बीचाही फॉर्म्युला लिहिला आणि या दोन्हीची ॲडिशन करायला सांगितलेलं ॲडिंग रिझल्ट दिस हे आणि हे ॲडिशनच्या स्वरूपात हे बघा या टर्मला प्लस साईन या टर्मला मायनस आहे ॲडिशन करताना ते कट होणार हे डबल आलं म्हणून दोन वेळा साईन कॉस आणि याला रिझल्ट नंबर तीन पण आता ह्या रिझल्टमध्ये कुठंही सी दिसत नाही कुठंही डी दिसत नाही पण जे प्रूव्ह करायचं आहे तिथं सगळं सी आणि डीच दिसतंय म्हणजे आपणाला साईनच्या शेजारी काय आहे तर सी आहे या साईनच्या शेजारी काय डी आहे म्हणजे या ब्रॅकेटला सी सपोज करायलाच पाहिजे याला डी सपोज करायलाच पाहिजे बरोबर आहे आणि हे याची ॲडिशन केली बीला बी कट ए ए टू ए सी प्लस डी ए इक्वल टू सी प्लस डी बाय टू तयार झालं इथं सबट्रॅक्टिंग करा टू बी सी मायनस डी बी मिळाला सी मायनस डी बाय टू आणि ए मिळाला बी आहे असं ए आणि बी उचला आणि हिथं जिथं आहे ते ठेवून टाका एच्या जागेवर ठेवला बीच्या जागेवर ह्याला सी आणि डी मांडलेला आहे रिझल्ट तयार झालेला आहे समजलं का येस आणि हा फॉर्म्युला याचा झाला आता दुसऱ्या फॉर्म्युलाकडे वळूया काय दिलं आहे दोन्ही साईनच्यामध्ये मायनस हे फॉर्म्युला हाच इथं सबट्रॅक्टिंग इथं म्हणूया सबट्रॅक्टिंग म्हणजे इथं मायनस वापरा इथं मायनस वापरा इथं प्लस वापरा ही टर्म मायनस ही म्हणजे इथं मायनस तयार झालं राईट आणि हे मायनस झाल्यामुळं पहिली टर्म आता इथं कट होणार आहे राहणार ही दुसरी आता वरचं मायनसचा विचार करू नका ह्याचा हे डबल झालं आणि डबल इथं कॉस ए कॉस बी बघा कॉस ए साईन बी आणि पुन्हा हे सपोजिशन आहे यात काही बदल नाही याची व्हॅल्यू हीच आहे बीची व्हॅल्यूसुद्धा हीच आहे सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन थर्ड काय लिहिलं आहे साईन आहे ना साईन ए प्लस बी च्या ऐवजी साईन सी इथं मायनस येईल इथं टू इथं कॉस आणि इथं काय इथं साईन आणि अशा रीतीनं हा दुसराही फॉर्म्युला तयार झालेला आहे प्रूफ ऑफ सेकंड रिझल्ट व्यवस्थित समजावून घ्या लिहा ते व्यवस्थित बोर्डवर दिसतंय ते जे मी समजावून सांगितलं आहे अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे हे फॅक्टरायझेशन फॉर्म्युले आहेत फॅक्टर्स आहेत द टू टर्म्स ॲडिशन स्वरूप आहेत त्याचं रिप्रेझेंटेशन प्रॉडक्टच्या स्वरूपात आपण इथं लिहिलेलं आहे नाव ओवर टू नेक्स्ट आता हा फॉर्म्युला काय लिहिलं आहे बघा बरं कॉस सी प्लस कॉस डीचा फॉर्म्युला कॉस सी प्लस कॉस डीचा फॉर्म्युला आहे आणि तोसुद्धा आपणाला इथं आता प्रूव्ह करायचा आहे
पण एक लक्षात घ्या, हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट त्याला मी पार्ट फर्स्ट म्हणतो आणि पार्ट सेकंडमध्ये डी फॅक्टर्स काय लिहिले बघा, डी फॅक्टर्स, फॅक्टर्स आणि डी फॅक्टर्स, जे फॅक्टर्स आहेत जे प्रॉडक्ट स्वरूप आहे ते ॲडिशनच्या स्वरूपात लिहा, ते सबट्रॅक्शनच्या स्वरूपात लिहा, आणि त्याला म्हटलं जातं डी फॅक्टर्स. आणि डी फॅक्टर्सचे फॉर्म्युले आता मी इथं लिहिणार आहे. पहिला फॉर्म्युला असा असणार आहे बघा, टू साईन ए इंटू कॉस बी. बघा, टू साईन ए इंटू कॉस बी हा पहिला फॉर्म्युला. इथं दुसरा, टू कॉस ए इंटू साईन बी हा दुसरा फॉर्म्युला. तिसरा, टूच म्हणणार आहे कॉस ए इंटू कॉस बी. आणि चौथा फॉर्म्युला टूच म्हणणार आहे साईन ए इंटू साईन बी. आता ह्याचे फॉर्म्युले काय असायला पाहिजेत, हे डी फॅक्टर्स बघा. टू साईन ए कॉस बी हे सगळ्यामध्ये प्रॉडक्ट साईन आहे, आणि हे आपल्याला ॲडिशनच्या स्वरूपात लिहायचं आहे किंवा सबट्रॅक्शनच्या स्वरूपात. जरा थांबा, मी मुद्दाम हे मध्ये शिकवायला सुरुवात केली आहे, कारण असं आहे स्टेप नंबर वन, स्टेप नंबर टू, स्टेप नंबर थ्री इज मोर इम्पॉर्टंट. बघा जरा स्टेप नंबर थ्री मी असा ॲरो दाखवतो. बघा इकडं लक्ष द्या जरा, बघा बरा, टू साईन ए कॉस बी इकडे इकडे दिसते. बघा ह्याच्या अगोदरची स्टेप आठवा बरोबर. बघा मी काय करतो आहे, ॲडिशन असतानाची बघा बरं, ह्याच्या अगोदर इथं ॲडिंगचं असतानाच ॲडिंग केलेलं होतं. ते साईनचा फॉर्म्युला, पुन्हा साईनचाच फॉर्म्युला, दोन्हीची ॲडिशन केली, दोन्ही साईनच्यामध्ये प्लस साईन असताना हा पार्ट कट होईल, हा डबल आला. आता जे प्रूव्ह करायचं बघा, इकडं लक्ष द्या, टू साईन ए कॉस बी इकडं जरी नसलं तर पुढं आहेच की. बघा, टू साईन ए कॉस बी ह्याचं उत्तर हे शेजारी आलं, झालं प्रूफ तयार. म्हणजे हे जे आहे ना, हे ह्याचं उत्तर काय असायला पाहिजे, तर ह्याचं उत्तर साईन ए प्लस बी प्लस साईन ए मायनस बी. समजलं का? मला सांगा. आणि इथंही कळतं आहे बघा, हे टू आहे ना तिथं दिसत आहे, हे साईन आहे ना इथं दिसत आहे, आणि हे जे ए आहे ना ए, ते तुम्हाला माहिती आहे की हे त्या ॲडिशनच्या स्वरूपात मग अशी आपण व्हॅल्यू पुटअप केलेली होती. म्हणजे साईन कॉस म्हणलं की दोन्ही साईनच्यामध्ये ॲडिशन आहे, ह्या दोन्ही साईनच्यामध्ये ॲडिशन. आता कॉस साईन बघा, कॉस साईन दोन्ही साईनच्यामध्ये सबट्रॅक्शन, त्यामुळे साईन ए प्लस बी मायनस पुन्हा साईन ए मायनस बी हा दुसराही फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहिला. हे दोन प्रूव्ह केले, दोन रिझल्ट तयार झाले, लक्षात आला? येस. आता बाकीची ह्याची उत्तर काय असतील ते मी थोड्या वेळा सांगणार आहे, त्यासाठी कम टू द मेन पॉईंट. आता हे प्रूव्ह करायचं आहे बघा, व्यवस्थित लक्ष द्या. कॉस सी प्लस कॉस डी हे प्रूव्ह करायचं आहे. कॉस सी प्लस कॉस डी, मला सगळ्यांनी इकडं लक्ष द्या आता. ओके, नाव रिझल्ट फॉर थ्री, कुठला? कॉस सी प्लस कॉस डी हे प्रूव्ह करायचं आहे. दोन्ही कॉसच्यामध्ये प्लस, इथंच उत्तर धरलं आहे, दोन्ही कॉसच्यामध्ये प्लस. पहिला कॉस कुठला? तर ॲडिशनचा. म्हणजे बघा, कॉस ए प्लस बी इक्वल टू काय, कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला कॉस कॉस आणि काय साईन साईन. त्यामुळं कॉस ए इंटू कॉस बी, इथं प्लस असताना मायनस वापरावे, साईन ए इंटू साईन बी. आता दुसरा कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला कॉस ए इंटू कॉस ऑफ बी, हां इथं प्लस साईन ए इंटू साईन बी. आता इथं काय करूया, याला रिझल्ट नंबर वन, रिझल्ट नंबर टू, इथं ॲडिंग करा. याचं आणि ह्याची ॲडिशन केली तर काय होईल बघा, इथं या दोन्ही कॉसची ॲडिशन, ह्या दोन्ही कॉसची ॲडिशन इथं आपण लिहिणार आहे कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. बघा, हे प्लस हे इज इक्वल टू, आता ह्याला हे कट होणार बघा, ॲडिशन करताना समान टर्म, सेम टर्म्स विथ डिफरन्स आहे, हे डबल व्हायला लागलं दोन वेळा, कॉस ए इंटू कॉस बी. लक्षात आलं का? बघा, हा रिझल्ट अतिशय महत्त्वाचा आहे, याला रिझल्ट नंबर तीन देऊया. आणि पुन्हा
कॉसचे शेजारची ब्रॅकेट, कॉसचे शेजारी सी असतं, दुसऱ्या कॉसचे शेजारी डी असतं, वेगळे अक्षर मानत बसू नका. तर इथं सी आणि डी, या ब्रॅकेटला सी सपोज केलं, या ब्रॅकेटला डी, आणि हे पुढं आय असं लिहिणार आहे. सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यूज 4 and 5 इन इक्वेशन. इन इक्वेशन इथं 3 असायला पाहिजे, मग अशी लक्षात ठेवा जरा बदल झालेला. त्यामुळं कॉस सी इथं कॉस ई, कॉस सी प्लस इथं कॉस डी, कॉस सी प्लस कॉस डी इक्वल टू 2 कॉस ए, इथं कॉस ए आणि इथं कॉस बी. बघा बरं झाला फॉर्म्युला तयार. कुठला फॉर्म्युला? हा बघा इथं येतो, दोन्ही कॉसच्यामध्ये प्लस असताना 2 कॉस कॉस फक्त लक्षात ठेवायचं, ओके. आणि अशा रीतीनं हा रिझल्ट तयार झालेला आहे. आणि हा रिझल्ट तयार होताना तिसरी स्टेप बघा, 2 कॉस ए कॉस बी इथं आहे बघा, 2 कॉस ए कॉस बी डी फॅक्टर्स बरं का, काय रिझल्ट आहे याची अलीकडची बाजू तपासा, दोन्ही कॉसच्यामध्ये प्लस, त्यामुळे मी लिहिणार आहे कॉस ऑफ ए प्लस बी प्लस कॉस ऑफ ए मायनस बी. आणि अशा रीतीनं हा डी फॅक्टरसुद्धा तयार झालेला. आता शेवटचं फॉर्म्युला चेक करा जरा, दोन्ही साईनच्यामध्ये हे साईन साईन आहे बघा, लास्ट कॉस सी मायनस कॉस डी, लक्ष द्या जरा, कॉस सी मायनस कॉस डी. तर त्यासाठी बघा इथं मायनस करा, इथं सब ॲडिंग ॲडिंगच्या ऐवजी सबट्रॅक्टिंग म्हणा. बघा कॉस ए प्लस बी इथं मायनस वापरलं पाहिजे, कारण हे मायनस हे, इथं मायनस करा, चिन्ह बदलायचं आहे, इथं मायनस करा. असं लिहिल्यामुळं याला हे टर्म कट होणार आहे, इथं मायनस मायनस. हां सर्वात डेंजरस झोन बघा, मायनस 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 2 साईन ए साईन बी, साईन ए साईन बी, लक्षात आलं का, साईन ए साईन बी, आणि ते तयार झालं. इथून पुढची स्टेप ॲज इट इज, याला सी माना याला डी माना, आणि अशा रीतीनं इथं कॉस सी मायनस, बघा कॉस सी मायनस कॉस डी इज इक्वल टू, इथं मायनस वापरा बरोबर का, मायनस कॉस ए, इथं इथं व्हॅल्यू मग असे पुटअप करायचे राहिलेत आपल्या, मायनस 2 बरोबर आहे का, इथं साईन आहे ना, साईन काय फॉर्म्युला, साईन ए, ए म्हणजे इथं दिसतंय बघा, सी प्लस डी बाय 2 इन टू पुढं काय, पुन्हा साईनच, बी बी म्हणजे सी मायनस डी बाय 2 बघा जरा, सी मायनस डी बाय 2. मग तुम्ही म्हणणार बघा की सी मायनस डी बाय 2 सी मायनस डी बाय 2 सी मायनस डी बाय 2, मग हे उलटं का केलं, का उलटं केलं त्याचं कारण कळालं का, कारण तुम्हाला एक साधा नियम सांगतो बघा, 2 मायनस 3 आणि 3 मायनस 2 उत्तर समान येईल का हो, विचार करा, 2 मायनस 3 आणि 3 मायनस 2 येते का तसं समान, अहो नाही येणार, या वरच्याचं उत्तर येणार आहे मायनस 1 आणि याचं उत्तर प्लस, असं करता येत नाही, पण तरीसुद्धा इथं केलं आहे, तर असं करायचं असेल तर करा, पण मायनस साईन द्या म्हणजे बरोबर ॲडजस्ट होणार आहे. तसं मला इथं हे जे ना हे फॉर्म्युले बघा, कॉस सी मायनस कॉस डी, इथं जर ज्या विद्यार्थ्यांना इथं सी मायनस डीच लिहायचा असेल तर ठीक आहे, तसं तुम्ही सी मायनस डी म्हणा, पण मायनस साईन लिहायला विसरू नका. झालं याचं प्रूफ बघा इथं तयार, मायनस साईन असणार, आणि ज्या विद्यार्थ्यांना मायनस साईन नको आहे राहू द्या, इथं मात्र ऑर्डर चेंज करा, डी मायनस सीची ऑर्डर करा, समजलं का, हाच तर यातला फरक आहे. आता इथं येऊया, 2 साईन ए साईन बी, बघा 2 साईन ए साईन बी, इथं बघा 2 साईन ए साईन बी, चिन्ह कुठला इथं, अहो मायनस आहे, आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय प्लस आहे, म्हणजे आपल्या अल्जेब्राच्या नियमानुसार हे चिन्ह बदला बरं, दोन्ही बाजूला मायनसनं मल्टिप्लाय केलं. आता हे पुसून टाकतो, झाला आहे पार्ट आपला हा प्रूव्ह करून. आता इथं मला हा डी फॅक्टर सांगण्यासाठी मला करावं लागते बरं का, ॲक्च्युली इथं मायनस 2 आलं तर मायनसनं मल्टिप्लाय करा, इथं मायनस दिसेल, मायनस कॉस ए प्लस बी, इथं प्लस दिसेल कॉस
a minus b and it 2 sin a into sin b. Third cat 2 sin a into sin b. याचं उत्तर आलं ही अलीकडची बाजू ही म्हणजे काय कॉस ऑफ ए मायनस बी बघा कॉस ऑफ ए मायनस बी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी आणि हा रिझल्ट झाला डी फॅक्टरायझेशनचा आणि तो मी इथं लिहिणार आहे कॉस ए मायनस बी मायनस बघा कॉस ए मायनस बी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी इथं मी स्टार मार्क करणार आहे ओके येस आणि अशा रीतीने आपण फॅक्टरायझेशन फॉर्म्युले अँड डी फॅक्टरायझेशन हे सगळे इथं विथ प्रूफ पूर्ण केलेले आहेत. आता त्याच्यावर आधारित एक्झाम्पल बघणार आहे. आता हे जे आपण जे चार फॉर्म्युले बघितले त्यावर आधारित एक्झाम्पल कसे असतात ह्याच्याकडे आपण इथं वळणार आहे. हे तुमचं झालं असेल मी हे पुसून टाकतो आहे. ओके कम टू द मेन पॉइंट. आता एक्झाम्पल्स आपण बघणार आहे. समजा एखादा प्रश्न विचारला साईन 40 प्लस साईन 10 ह्याचा आन्सर काय तर साईन 50 म्हणायचं नाही. बघा साईन 10 प्लस साईन 40 प्लस साईन 10 दोन्ही साईनच्या मध्ये ॲडिशन आहे ना म्हणजे हा रूल 2 लिहायलाच पाहिजे साईन लिहायला पाहिजे इथं ब्रॅकेट इथं कॉस इथं ब्रॅकेट ब्रॅकेटमध्ये काय सी प्लस डी बाय 2 म्हणजे तुमचं 40 प्लस 10 बाय 2 40 मायनस 10 बाय 2 येस 2 साईन इथं 50 बाय 2 इथं कॉस 30 बाय 2 आणि अशा रीतीनं 2 साईन 25 इंटू कॉस 15 संपलं इथं उत्तर. किती सोपं आहे बघा बरं. म्हणजे आपल्याला कसा प्रश्न असेल ह्याचे आन्सर काढा तर ह्याचं आन्सर इथं झालं. आता हे शॉर्टकट सीईटीला हा जर प्रश्न विचारला तर कसं उत्तर द्यायचं ते सांगतो. एक लक्षात घ्या साईन 40 दिले साईन 40 दिले आणि साईन 10 दिले दोन्ही साईनच्यामध्ये प्लस आहे. उत्तर काय असतं बघा की दोन्ही साईनच्यामध्ये प्लस साईन कॉस बघा उत्तरात साईन कॉस म्हणजे साईन कॉस आणि त्याच्या पुढं 2 फिक्स आहे. पुढं 40 आणि 10 50 25 आहे तर 40 10 गेलं 30 15 येस संपलं उत्तर. समजलं का. हा झाला हे ॲडिशन ऑफ द टू टर्म्स इज रिटन इन द फॉर्म ऑफ प्रॉडक्ट आणि यालाच म्हणतात फॅक्टरायझेशन. फॅक्टर्स पाडून तयार झालेले आहेत. समजलं का कुठला फॉर्म्युला वापरला. हां आता थोडंसं जरा थांबा कारण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये असंख्य फॉर्म्युले आहेत नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत. कळतच नाही कसं आहे इथं कसं नाही. तुम्हाला मी एकदा मी सांगितलं आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आठवते का. कॉम्प्लिमेंटरी आहो दोन अँगलचे ॲडिशन 90 असेल तर साईनचा कॉम्प्लिमेंटरी अँगल शेजारचाच असतो बरं का कॉस आणि कॉसचा साईन. समजलं का. टॅनचा कॉट कॉटचा टॅन सेकचा कोसेक कोसेकचा सेक. आता मला काय तसं सांगतोय बघा. समजा कधी कधी असा प्रश्न असेल साईन 40 प्लस कॉस 80 बघा ह्याचं उत्तर काढायला सांगितलं. बघा फाइंड व्हॅल्यू ऑफ साईन 40 प्लस कॉस 80 अहो नाही जमणार. इथं दोन्ही साईनच्यामध्ये प्लस आहे दोन्ही साईनच्यामध्ये मायनस आहे दोन्ही कॉस इथं दोन्ही साईन आहेत का नाही. दोन्ही साईन दोन्ही कॉस आहेत का नाही. मग नाही उत्तर काढता येणार. हे फॉर्म्युले कधी वापरायचे दोन्ही ठिकाणी साईन दिसलं पाहिजे आणि मग हा साईन तसाच आणि कॉस 80 याचा अर्थ साईन 10 फॉर्म्युला कुठला माहिती का बघा कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू साईन 90 मायनस थीटा. आता थीटा जागा 80 बरोबर 80 इथं सुद्धा 80 90 गेलं 10 आणि ह्याचं उत्तर हे झालं. आणि एकदा का असं तयार झालं की हा स्टँडर्ड रिझल्ट बनला ना उत्तर तयार. समजलं. आत्ता जे ऐकतो व्यवस्थित जरा ऐका जरा गडबड करू नका.
यस ओके आता मी हा भाग पुसून टाकतो. आता हे एक्झाम्पल मी दुसऱ्यामध्ये बसवतो. दोन्ही साईनच्यामध्ये मायनस असताना मी वेगळं एक्झाम्पल घ्यायच्या ऐवजी इथंच बदल करतो. समजा असा प्रश्न विचारला, साईन 40 मधून साईन 10 मायनस झालं, साईन सी मधून साईन डी गेलं, काय फॉर्म्युला? हाच फॉर्म्युला, फक्त साईन कॉसच्या ऐवजी बघा साईन कॉस कॉस साईन, म्हणजे मला इथं कॉस लिहिलं पाहिजे, इथं साईन लिहिलं पाहिजे, इथं कॉस लिहिलं पाहिजे, इथं साईन लिहिलं पाहिजे. संपला उत्तर. क्लियर? असलं कुठलंही एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामध्ये येऊ द्या, याच पद्धतीनं जोडायचं, दुसऱ्या काही विचार दुसरा करायचा नाही. समजलं का? येस. आता हे झालं दुसऱ्या प्रकारचं. दोन्ही प्रकारचे एक्झाम्पल आता तुम्हाला विचारले तर तुम्ही याच नियमानुसार पुढं जाणार आहात. ओके, आता पुढं जाऊया. दोन्ही कॉसच्यामध्ये काय? प्लस. मी इथं बदल करतो, इथं कॉस लिहितो, प्लस इथंही कॉस. बघा कॉस 40 प्लस कॉस 10, दोन्ही कॉसच्यामध्ये काय? प्लस. समजलं? काय रूल आहे बघा बरं, कॉस कॉस. हे बघा, तुम्ही ह्याची चिंता करू नका, 2 सगळीकडे समान आहे, सी प्लस डी बाय 2 सगळीकडे समान आहे, सी मायनस डी बाय 2 23 सगळीकडे समान आहे, एक्सेप्ट दिस. समजलं? फक्त तुम्ही लक्षात काय ठेवायचं, साईन कॉस कॉस साईन. बघा साईन कॉस कॉस साईन कॉस कॉस साईन साईन. बघा टेक्निक लक्षात ठेवा, साईन कॉस उलटा ना, कॉस साईन, कॉस कॉस आणि साईन साईन. बरोबर आहे? साईन कॉस कॉस साईन कॉस कॉस साईन साईन. कम टू द मेन पॉईंट. बघा दोन्ही कॉसच्या मध्ये प्लस काय? कॉस 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 लिहिलं, कॉस इथं कॉस येणार आहे, इथं कॉस येणार आहे, इथं कॉस, इथं कॉस. संपलं याचं उत्तर. कुणाचं? तिसऱ्याचं उत्तर संपलं. आता इथं लास्ट, दोन्ही कॉसच्यामध्ये मायनस, इथं धोका आहे बरं का, इथं स्टार केलं आहे, जरा डेंजर आहे, त्यामुळे इथं मायनस. दोन्ही कॉसच्यामध्ये मायनस, मायनस असताना तुम्ही इथं लक्षात ठेवा, साईन साईन, आणि इथं सी मायनस डी नाही आहे, डी मायनस सी आहे, त्याचा जरा विचार व्यवस्थित करा. ओके, आणि त्यामुळं इथं साईन साईन लिहितो अगोदर, इथं साईन साईन लिहिलं, इथं साईन, इथं साईन, इथं साईन, इथं साईन. पण जरा थांबा, जरा इथं काय, सी मायनस डी नाही आहे तर डी मायनस सी, त्यामुळे इथं डी मायनस सी म्हणजे 10 - 40 असं करायला पाहिजे बरं का. त्यामुळे -30/2 -15. आणि तुम्हाला हा रूल झालेला होता, साईन ऑफ मायनस थीटा, याचं उत्तर मायनस साईन थीटा, आणि हे मायनस येणार आहे बाजूला, इथं थांबेल, -2 sin 25 आणि पुढं sin 15, इथं उत्तर तुमचं तयार झालेलं आहे. आणि अशा रीतीनं तुम्ही हे जे आहे ना, ह्या टाईपचं कुठलंही जरी एक्झाम्पल असलं तर या पद्धतीनं तुम्ही सोडवणार आहात. लक्षात आलं? येस. आणि अशा रीतीनं आपण हे एक्झाम्पल 4 प्रकारे आपण सॉल्व केलेलं आहे. समजलं का? येस. आता डी फॅक्टर्सच्या बाबतीतसुद्धा असेच एक्झाम्पल घेऊया, म्हणजे हेही तुमच्या लक्षात येईल. बघा 2 sin 40 × cos 10. बघा 2 sin 40 × cos 10 काय व्हॅल्यू, ह्याचं उत्तर असं लिहिता यायला पाहिजे. ओके ओके, तुम्ही लक्ष कसं द्यायचं बघा, साईन कॉस असं लक्षात ठेवा, साईन कॉस. बघा साईन कॉस म्हणजे काय असली पाहिजे, ॲडिशन असली पाहिजे, लिहितो तिथं ॲडिशन, साईन पुन्हा साईन, इथं या 10 40 आणि 10 40 आणि 10 ह्याची ॲडिशन, इथं सबट्रॅक्शन. समजलं? ए प्लस बी आणि ए मायनस बी, आणि अशा रीतीनं साईन 50 प्लस इथं साईन किती 30. संपलं इथं उत्तर. काय लक्षात येत आहे का? आणि अशा रीतीने याला बघा, साईन 50 इथं केला आणि साईन इकडं 30 केलं, वेगवेगळे केलेले आहेत, आणि याला डी फॅक्टर्स म्हणतात. डी फॅक्टर विभाजन केलेलं आहे, सेपरेट केलेलं आहे, फॅक्टर्स प्रॉडक्टच्या स्वरूपात लिहिणं,
डिफॅक्टर्स ॲडिशन्सच्या स्वरूपात लिहा किंवा सबट्रॅक्शनच्या स्वरूपात. बघा बरं, तो साईन ए कॉस बी तयार केले बरं का. आता खाली वाचा बरं, कॉस ए साईन बी, इथं इथं कॉस लिहितो, इथं साईन लिहितो. असे एक्झाम्पल असताना काय लिहिलं आहे बघा बरं, दोन्हीच्यामध्ये मायनस, इथं मायनस, इथं मायनस, संपलं उत्तर. कुणाचं? या दुसऱ्या प्रकाराचं. तिसरा प्रकार बघा, कॉस कॉस, इथं इथं कॉस कॉस आलं, कॉस कॉस असताना दोन्ही कॉसच्या मध्ये प्लस, त्यामुळे इथं कॉसचा फॉर्म्युला असणार आहे, इथंही कॉसचा फॉर्म्युला असणार आहे, आणि इथं प्लस. आणि इथं कॉस वापरायला पाहिजे, इथं सुद्धा कॉस वापरला पाहिजे. संपलं उत्तर. कुणाचं? याचं. आता शेवटी बघा, टू साईन साईन आहे, म्हणजे साईन वापरूया, साईन चाळीस, इथं साईनच वापरा, साईन चाळीस साईन दहा. बघा बरं, हा साईन चाळीस साईन दहा काय लिहिलं आहे इथं बघा. सगळ्यात पहिल्यांदा कॉस आहे आणि मायनस आहे, त्यामुळं बघा इथं कॉस 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 आणि मायनस साईन. बघा इथं इथं मायनस साईन देतो, इथं मायनस साईन देतो बघा. पण इथं फॉर्म्युला कसा आहे बघा बरं, ए माय निगेटिव्हचा फॉर्म्युला पुढं, चाळीस मायनस टेन, चाळीस प्लस टेन, म्हणजे इथं थर्टी दिसेल आणि इथं मिळणार आहे पन्नास. आणि अशा रीतीनं आत्ता हे जे फॅक्टर्स आणि डी फॅक्टर्स यावर आधारित फॉर्म्युले प्रूव्ह केलेच, शिवाय एक एक्झाम्पल सगळ्या व्हरायटीमध्ये कसं टाईपमध्ये बसवायचं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र, इथं आपण थांबतो आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये असं जरा ॲडिशनल न्यू कन्सेप्ट द सेम टॉपिक घेऊन येणार आहे, तर इथं थांबूया. धन्यवाद.